आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे की आधार कार्डवरचा पत्ता आपण ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे बदलू शकतो. तर बऱ्याचशा मित्रांचे आधार कार्डवरचे पत्ते हे चुकीचे असतात. कधीकधी आपण काही दिवसाच्या नंतर स्थानांतर होत असतो आणि आपला पत्ता किंवा ॲड्रेस आपला चेंज होतो. त्यामुळे आधार कार्डवर एक पत्ता असतो आणि आपण राहतो एका गावी, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी होत असतात. बरेचसे कामं आपले जे शासकीय असतात ते होत नाहीत. त्यामुळे आपण आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीने आपला आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता अतिशय सोप्या पद्धतीमध्ये. तर मित्रांनो, मी आपल्याला सांगणार आहे की तो पत्ता कशाप्रकारे बदलायचा आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बदलू शकता, परंतु ऑनलाईन ही अतिशय सोपी पद्धत आहे, लवकरात लवकर काम होत आहे. तर मित्रांनो, बघा, आपण UIDAI.government.in या संकेतस्थळावर जायचं आहे, जे की आधार कार्डची वेबसाईट आहे. त्यानंतर दुसऱ्या टॅबवर जायचं आहे, अपडेट आधार. अपडेट आधारवर गेल्याच्यानंतर इथे बघा, अपडेट युअर ॲड्रेस ऑनलाईन. तर अशा प्रकारचा टॅब आपल्याला दिसतो, अपडेट युअर ॲड्रेस ऑनलाईन. इथे आपण टच करा. इथे टच केल्याच्यानंतर आपण पुढच्या विंडोजवर येतो. तर मित्रांनो, आपल्याला पत्ता अपडेट करण्यासाठी काही बाबी ह्या जवळ लागतात. जसं की ज्या जो पत्ता आपल्याला नवीन टाकायचा आहे त्याचं प्रूफ आपल्याकडे असलं पाहिजे. त्यामध्ये पासपोर्ट असेल, बँकचं स्टेटमेंट, त्या रेशन कार्ड, वोटर आय डी, ड्रायव्हिंग लायसन, तर एवढे जेवढे डॉक्युमेंट दिलेले आहेत यापैकी एक डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यावर तो पत्ता असला पाहिजे जो आपल्याला बदलायचा आहे तो पत्ता. तर यापैकी एक कोणताही ॲड्रेस प्रूफ हा आपल्याला तेथे अपलोड करावा लागणार आहे. ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मी आपल्याला दिलेली आहे. यानंतर आपण लिस्ट बघितल्याच्यानंतर बघा, ही लिस्ट आहे. या लिस्टपैकी एक डॉक्युमेंट आपण आपल्या जवळ ठेवायचं आहे. डिटेल इन्स्ट्रक्शनसुद्धा इथे दिलेले आहेत. तर प्रोसेस टू अपडेट ॲड्रेस, तर आपल्याला इथे टच करायचं आहे प्रोसेस टू अपडेट ॲड्रेस. इथे टच केल्याच्यानंतर बघा, आपल्याला आपला 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे. येथे फॉर एक्झाम्पल आपण अशा प्रकारे 12 अंकी आपला आधार कार्ड टाका नंबर. त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे हा इथे टाका. जसं की फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे 1XQCR, अशा प्रकारे कॅप्चा दिलेला आहे. त्यानंतर सेंड OTP, जो आपला आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक आहे त्यावर मेसेज येईल, सेंड OTP. आणि OTP आल्याच्यानंतर आपण तो OTP इथे टाकायचा आहे. बघा, एंटर OTP इथे टाकायचा आहे. 6 अंकी OTP येणार आहे किंवा 8 डिजिट वन टाईम पासवर्ड येणार आहे, 6 किंवा 8, तो इथे मेन्शन करायचा आहे. ते आणि ती ओपन झाल्याच्यानंतर मग आपल्याला नवीन ॲड्रेस इथे टाकायचा आहे. जो आपला पहिला ॲड्रेस होता तो याच्यावर आपल्याला दिसेल. त्याच्या खाली आपण आपला जो आपल्याला नवीन पत्ता टाकायचा आहे तो इथे आपण टाकू शकता. केअर ऑफ जे काय असेल ते हाऊस, नंतर स्ट्रीट, एरिया, लँडमार्क, पिनकोड काय आहे तो, नंतर कोणता सिलेक्ट करायचा आहे आपला टाऊन, पोस्ट ऑफिस, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, नंतर स्टेट टाकायचा आहे, नंतर प्रिव्ह्यू बघायचा आहे. प्रिव्ह्यू बघितल्याच्यानंतर अशा प्रकारे हे झाल्याच्यानंतर शेवटी तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे मित्रांनो, आपले डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. ही प्रोसेस कम्प्लीट झाल्याच्यानंतर प्रिव्ह्यू बघायचा आहे आणि याच्यानंतर तिसरी स्टेप आपल्याला दिसते, समोरच असते इथे वरती या साईडला. आपण थोडं वर गेल्याच्यानंतर आपल्याला ते दिसेल आणि तेथे आपण आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि फायनली आपलं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला टोकन नंबर मिळेल आणि त्या टोकन नंबरवरून सुद्धा आपण आपलं काय स्टेटस आहे, बघा, चेक ऑनलाईन ॲड्रेस अपडेट स्टेटस
तर इथून आपण ऑनलाईन ॲड्रेस अपडेट स्टेटससुद्धा चेक करू शकता. काही दिवसाच्या नंतर आपला आधार कार्ड झालं किंवा नाही ते आपण इथे लगेच बघू शकता. बघा, आधार नंबर टाकायचा आहे आणि जी आपल्याला रिसिप्ट मिळाली आहे त्या रिसिप्टचा यू आर एन किंवा एस आर एन नंबर टाकायचा आहे इथे 14 अंकी, आणि नंतर हा कॅप्चा टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण आपला ॲड्रेस अपडेट झाला का नाही ते ऑनलाईनसुद्धा पाहू शकता. तर अतिशय सोपी पद्धत आहे. या प्रकारे अनेक ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स आपण काढू शकता. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचासुद्धा लाभ घ्या. मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट करा. त्याचबरोबर आपली नोंदणी करतानाची पावती हरवली असेल तर ती कशाप्रकारे काढायची, आपल्या आधारशी मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करायचा आहे त्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत. ॲड्रेस अपडेट नावामध्ये बदल करायचा असेल, ऑनलाईन पद्धतीने स्टेटस चेक करायचं असेल, ऑनलाईन पद्धतीने आधार डाउनलोड करायचं असेल, या सर्व बाबीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या स्वरूपात, त्याचा लाभ घ्या. त्याचबरोबर हे मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसतो, तिथे टच करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा. धन्यवाद.